विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बंद पुकारला आहे। त्याचे पडसाद माणगाव मध्ये काय उमटले आहेत आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील राजभर यांच्याकडून। सुनील, नेमकी काय परिस्थिती आहे आता माणगाव मध्ये? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे जनता त्रस्त झालेली आहे, त्यामुळे आज माणगावमध्ये मोर्चा काढण्यात आला। यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानदेव पवार व तालुका अध्यक्ष सुर्वे व मनसे नेते देवेंद्र गायकवाड उपस्थित होते। मात्र 3 दिवसावर गणपती बाप्पांचे आगमन होणार असल्याने या मोर्चाला माणगावकरांचा अल्पसा प्रतिसाद मिळालेला आहे। अक्षता, गेल्या महिनाभरापासून देशात पेट्रोल डिझेल इंधनाचे दर झपाट्याने वाढत आहेत। इंधनाचे दर वाढणे म्हणजे महागाई वाढणे असे असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत। इंधन दरवाढीची थेट झळ गृहिणींना सुद्धा बसत असल्याने गृहोपयोगी वस्तूंच्या महागाईने त्यांच्या महिन्याचे बजेट कोलमडले आहे। इंधनाचे दर असेच वाढत राहिले तर कसे होणार असा मोठा प्रश्न निर्माण होतोय। यात घोषणाबाजी जोरात करण्यात आली, मोदी सरकार चोर हे असे बोलण्यात आले। यासाठी दर स्थिर किंवा नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून काहीही प्रयत्न होत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस व मनसे यांनी बंद पुकारण्यात आला आहे। यावेळी नामदेव पवार उपाध्यक्ष रायगड जिल्हा कमिटी, विलास सुर्वे माणगाव तालुका काँग्रेस कमिटी, देवेंद्र गायकवाड मनसे नेते व काँग्रेस व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते व प्रांतांना निवेदन देऊन मोर्चा संपवण्यात आला। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे आपण काय सांगा? माननीय राजसाहेबांनी आम्हाला आदेश जो दिलेला आहे की भारत बंद मध्ये सामील व्हायचं आहे, त्याच्यामध्ये असं आहे की सर्वसामान्याचा हा विषय आहे आणि सर्वसामान्याचे याच्यामध्ये हाल होत आहेत आणि या पेट्रोल डिझेल वाढीमुळे अख्खा सगळी महागाई वाढलेली आहे। त्याच्यामध्ये ह्यांनी दाखवलेले गाजर स्वप्न की बाबा आजचे दिन आणू, पण त्यांचा आजचे दिन अजून तरी आले नाही, गेले 4-4.5 वर्ष ते सत्तेमध्ये आहेत। आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय राहुलजी गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार आज जो काँग्रेस पक्ष आणि इतर समविचारी पक्षांनी जो आज भारत बंदचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातून प्रचंड प्रमाणात इथं कार्यकर्ते जमा झालेले आहेत। भाजप सरकार सत्तेवर येताना त्यांनी प्रचंड आश्वासनांची खैरात केली होती आणि त्या खैरातीमधून जनतेने आज भाजप सरकारला प्रचंड बहुमताने निवडून दिलं, परंतु ह्या ॲडव्हर्टायझिंगच्या म्हणजे जाहिरातबाजीच्या जीवावरती भाजप सरकार सत्तेवर आल्याच्यानंतर आम्ही येत्या 5 वर्षात भारत देशाचा संपूर्ण कायापालट करू असं जे आश्वासन जनतेला दिलं होतं आणि त्या आश्वासनातून एकही काम भाजप सरकारकडून जनतेच्या हिताचं झालेलं नाही। परंतु आता 2022 पर्यंत आम्ही भारत देश निश्चितपणाने पुढं नेऊ असं जे आश्वासन देत आहेत ही निव्वळ भूलताप आहेत आणि म्हणून दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल डिझेल आणि इंधनाचे म्हणजे गॅसचे दर दिवसेंदिवस हे वाढवत आहेत आणि त्याचा त्रास संपूर्ण गरीब वर्गाला मध्यम वर्गाला याच्या झाळा बसत आहेत आणि म्हणून जनतेमध्ये या भाजप सरकारच्या विरोधात एक मोठी जागरूकता निर्माण व्हावी आणि भाजप सरकार हे कसं जनतेची फसवणूक करत आहे हे दाखवून देण्यासाठी आज आम्ही इथं भारत बंदचं आयोजन केलेलं आहे।